आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित प्रदेशचे उपाध्यक्ष अनिल अहिरकर साहेब, ईश्वर बाळबुद्धे साहेब, माजी नगरसेवक राजेश माटेजी, ढेंगरेजी आणि त्या विभागाचे अध्यक्ष रवी पराते, आणि ज्याची ही संकल्पना आहे तो म्हणजे गौस मोमीन, त्याची ही संकल्पना होती आणि त्याच्या या संकल्पनेतून आम्ही सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी असा विचार केला की बा सगळेच जण करून राहिले तर मग आम्ही का बरं नाही करायचं, आणि म्हणून आम्ही गांधी गेट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एकदम लागून बाजूलाच, म्हणजे महाराजांचा पुतळा सेंटरमध्ये आहे आणि त्याच्या एकदम बाजूला 35x15 फुटाची रामाची प्रतिकृती आहे, त्यांच्या बाजूला सीतेची प्रतिकृती आहे ती 32x10ची आहे, आणि लक्ष्मण यांची प्रतिकृती ती 32x53x10ची आहे, आणि 10 फुटाचे हनुमानजी त्यांच्या पायाजवळ बसलेले आहे, असा तो एकंदरीत तो देखावा पूर्ण तिथे आम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजता करणार. त्याच्या पहिले तिथे एक स्टेजही राहणार आहे, त्या स्टेजवर भजनं राहतील, सुंदरकांड राहील, त्याच्यानंतर वेगवेगळे आम्ही अजून होम हवनचं सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा एक विचार करतो आहे. म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज 4 वाजतापासून सुरू होऊन जातील, 3 वाजेपासून सुरू होईल, आणि भव्य दिव्य हा कार्यक्रम राहील, कारण की सगळ्या ठिकाणी 20, 21, 22 तारखेला कार्यक्रम आहेत, म्हणून 19 तारखेला आम्ही तसं तर रामाचं प्रतिष्ठापना वगैरे हे सगळं सुरू झालेलं आहे अयोध्येमध्ये, त्यामुळे आम्ही हे आता हे कार्यक्रम सुरू करून राहू. ह्या याच्यामध्ये माननीय प्रवीण दटकेजी येणार आहेत, ते त्या प्रमुख पाहुणे राहतील, माननीय राजेंद्र जैनसाहेब प्रमुख पाहुणे राहतील, पूर्वचे आपला आमदार कुंभारे साहेब राहतील, आणि असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, आणि सगळे आमचे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित राहून हा सोहळा एक वेगळ्याच पद्धतीनं नागपूर शहरात तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यात काही वाद नाही आहे. आमचा ना त्या निवडणुकीचा काय संबंध आहे, आम्ही तर विधानसभा वार्डवाले आहोत, आम्ही काही लोकसभेचा आमचा काही प्रश्नच येत नाही आहे त्या याच्यात. त्यात महत्त्वाचं असं आहे की पूर्ण देशामध्ये रामाचं प्रतिष्ठापनेसाठी जे 500 वर्ष लागले त्याचा आज तो रिझल्ट मिळालेला आहे, तर त्याच्यामुळे काही जाती धर्माचा काही विषय नाहीच आहे, सगळेच जण त्याच्यामध्ये. आता तो मोहसिन तो गौस त्यांनी स्वतःच ही संकल्पना काढली, आणि त्याच्या या संकल्पनेतून आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की अशा प्रतिकृती करून एक वेगळं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला भाईचारा, किंवा कोणाच्याही मनात काही नसताना आम्ही ह्या प्रकारचं एकदम सुंदर नियोजन, आपला मध्यचा अध्यक्ष आहे रवी पराते, ते आहे हे सगळे मिळून, आणि ते मध्यमध्ये आहे त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं, तिथे भाजपची पण लागलेले आहेत, तेही आमच्या याच्यात येतील, आम्ही त्यांच्या याच्यात जाऊ, फक्त काँग्रेस वगळता बाकी सगळे पक्ष आमच्याबरोबर आहेत. आता त्यांना काय त्यांचा प्रॉब्लेम आहे ते त्यांनाच तुम्ही विचारायला पाहिजे.